नमस्कार, आयकॉन्डी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण मागचे दोन एपिसोड बघितलेले आहेतच की शॉन निर्बिजीकरण केंद्र जे मनपा चालवते त्या ठिकाणी कशी कशी गडबड होते, कसं सदर ठेकेदाराला वाचवलं जातं आहे, त्यांची ऑपरेशन करण्याची पद्धत आणि ज्या प्रमाणात त्यांनी सांगितलं की आम्ही दिवसाला 22 ते 25 ऑपरेशन करतो, हा या ठिकाणी शक निर्माण होतो आहे. कारण साधारण एक ऑपरेशनाला 30 ते 40 मिनिट लागू शकतात आणि जर 22 ते 25 जर ऑपरेशन करावं लागत असेल तर त्याला साधारण 16 ते 18 तास होतात. आणि हे कुठल्याही एक्सपर्टला देखील शक्य नसलेली गोष्ट जर जळगावमध्ये घडत असेल, ते पण सिंगल ऑपरेशन थिएटरमध्ये सिंगल पर्सन, तर ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. आणि या ठिकाणी खरंच शक निर्माण होतो आहे. त्यासाठी आज आपण जिल्हा पशु सर्व चिकित्सालय जळगाव यांच्याकडे आलेलो आहोत आणि यांना आपण विचारणार आहोत की खरंच एवढ्या वेळात एवढे 22 ते 25 ऑपरेशन, त्यात मेलची नसबंदी फिमेलची नसबंदी करणं शक्य आहे का? आपण बघत आहोत ते सर्व पशु वैद्यकीय डॉक्टर्स आहेत, तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, जे जिल्हा शासकीय सर्व चिकित्सालय या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आज आपलं त्यांच्यासोबत जे संभाषण आहे ते महत्त्वाचं यासाठी की शासनाने निर्देशित केलेला एक ठेकेदार जो कुत्र्यांचं निर्बिजीकरण करतो आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी दिवसाला 22 ते 25 ऑपरेशन करतो, त्यांच्याकडे एकच थिएटर आहे, कमी मनुष्यबळ आहे आणि आपण त्याचा निर्णय नाही घेऊ शकत, तर त्याच्यासाठी देखील तज्ज्ञच असायला हवे असतात. तर आपण या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारूया की हे शक्य आहे का, किंवा साधारण एका फिमेल डॉगला किंवा एका मेल डॉगला एका ऑपरेशनसाठी किती वेळ लागू शकतो. सर, तुम्ही सांगणार का? आता मादी जर म्हटली कुत्र्यांमध्ये निर्बिजीकरणासाठी घेतलं, तिला कमीत कमी 20 ते 25 मिनटं लागतात आणि पूर्ण प्रोसिजर आपण जर म्हटली तर 40 मिनटं, म्हणजे तिची साफसफाई करणे, शेविंग करणे, इंजेक्शन्स देणे, इथून पकडलं तर शेवटच्या टाकेपर्यंत 40 मिनटं लागतात. आणि डॉग जर असला, म्हणजे मेल असला, म्हणजे कुत्रा असला नर, तर त्याला 10 मिनटं सफिशियंट आहे, तर एवढा वेळ लागतो ऑपरेशनसाठी. आणि साधारणतः एक टीम 10 ते मॅक्झिमम 15 ऑपरेशन करू शकते, ही सगळी सुविधा अवेलेबल असेल तर. आता टीममध्ये मिनिमम 4 माणसं असतात, एक माणूस इंजेक्शन्स देईल, एक साफसफाई करेल, शेविंग करेल, एक उचलून टेबलवर ठेवेल आणि 2 जण ऑपरेशन टेबलवर, असं 40 मिनटाचा कालावधी फिमेलसाठी लागतो. आणि तीच प्रोसिजर जर घेतली तर 10 ते 15 मिनटं नर कुत्र्यासाठी लागतात निर्बिजीकरणाचे. म्हणजे तुमच्या सांगण्यानुसार स्वाभाविक आहे की फक्त 2 जणांची जर टीम असेल तर ते 22 ते 25 ऑपरेशन नाही करू शकत एका दिवसामध्ये. शक्य तर नाही आहे एवढं 22 ते 25 ऑपरेशन एवढं, कारण एकाला 40 मिनटं म्हटले की गुणीला 25 करा, तेवढा वेळ लागणार. आणि एक जण तेवढं, हां टीम असेल, 2 टीम 3 टीम असतील तर तेवढे पॉसिबल आहे. हां, फक्त नरच करायचं म्हटले तर पॉसिबल आहे, करू शकतो. नरच्या यायला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटात, किंवा स्पीड वाढला तर अजून वेळ कमी होऊ शकतो, तर ते 15 ते 20 ऑपरेशन नरचे होऊ शकतात, पण मादी म्हटलं तर नाही होत. पूर्ण नर नाही आहेत, म्हणजे 60% मादीच आहेत त्या ठिकाणी, नाही मग शक्यता कमी आहे, शक्यता कमी आहे, एवढं होऊ शकत नाही. सर, तुम्ही सहाय्यक आयुक्त म्हणून आहात ना, ज्या पद्धतीने डॉक्टर सर साहेबांनी आपल्याला सांगितलं की जर फिमेल असेल तर साधारण 40 मिनिट आणि नर असेल तर 15 मिनिट लागू शकतो, पण त्यासाठी जर 22 ते 25 जर आपल्याला ऑपरेशन करायचं असेल तर साधारण आपल्याला 3 टीम लागतील, आणि जे सिंगल टीममध्ये शक्यच नाही आहे. आणि असं निदर्शनात आलेलं आहे की संबंधित व्यक्ती ऑपरेशन करते आणि रोज, म्हणजे जसं आम्ही जे कचरा गाड्या असतात त्या कचरा गाड्यांवाल्यांसोबत आम्ही बोललो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की रोज 2 ते 3 बॉडीज हे सर्रास त्या कचरा गाडीमध्ये टाकून देतात. सर, मी तुम्हाला विचारतोय की हे योग्य आहे का? योग्य तर नाहीच आहे, कारण समजा मृत्यू झाला तरी त्या डेड बॉडीची योग्य रीतीने विल्हेवाट ही लावली गेली पाहिजे, कारण त्या
पासून दुसरे आजार पसरू नयेत ही काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यवस्थित खड्डा करून त्यामध्ये 3 ते 4 फूट खोल खड्डा करून ती डेड बॉडी पुरली गेली पाहिजे. पण सर त्याचा पंचनामा करणं गरजेचं असतो आणि तसं काहीच पंचनामा होत नाही. ती त्यांची यंत्रणा आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. त्याचं रेकॉर्ड नोंदी ठेवणं, पंचनामा करणं ही संबंधित यंत्रणेचं काम आहे. सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की सदर जे प्रकरण चालू आहे ते आता सर्वांना माहीतच आहे, पण ते गल्लीचे स्ट्रीट डॉग जरी असले तरी मृत्यू व्हायला नाही पाहिजे, नसबंदी होणं गरजेचं आहे, ज्याच्याने एक काहीतरी कंट्रोल व्हायला पाहिजे, त्यांचं प्रजनन थांबायला पाहिजे. सर्व बरोबर आहे, पण संबंधित डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन करते आणि मोठ्या प्रमाणात करते, तर तुम्ही काही सजेस्ट कराल का की ऑपरेशन चालू असताना किंवा होत असताना त्याचा मृत्यू व्हायला नाही पाहिजे, तुम्ही काय सजेशन द्याल? ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी त्या सुरुवातीपासून म्हणजे त्या जनावराला कुत्र्याला पकडल्यापासून त्याचे सुरुवातीला फीडिंग, नंतर त्याचं जे आपण उपाशी ठेवून अनॅस्थिशिया किंवा त्याची क्लिनिंग ऑपरेशनच्या वेळेसची क्लिनिंग या सगळ्याकडे बारीक लक्ष देणं आवश्यक आहे. जर खूप घाईघाईत नंबर ऑफ ऑपरेशन जास्त करायचे म्हणून करायचा प्रयत्न केला तर हे शक्य होणार नाही. त्यामुळे असेप्टिक प्रिकॉशन न घेतल्यामुळे आतमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे, किंवा मग नंतर पोस्ट ऑपरेटिव्हमध्ये जर लक्ष दिल्या गेलं नाही तर मग म्हणजे इन्फेक्शनमध्ये म्हणजे त्या ऊनमध्ये सर्जिकल ऊनमध्ये इन्फेक्शन होऊन मग टॉक्सिमिया आणि मग डेथ होण्याची शक्यता जास्त असते. प्रॉपरली जेवढ्या शक्य आहे व्यवस्थित प्रत्येक डॉगची चांगली काळजी घेऊन जर करणं झालं म्हणजे केलं गेलं ऑपरेशन तर अशा प्रकारचे मृत्यू काही होत नाहीत. आणि जे नंतर जे टाके वगैरे याच्यासाठी जे कुत्रं हार्म्स म्हणजे पायाने वगैरे हे करतात किंवा दुसऱ्या कुत्र्यासोबत हे करतात ते जर कधी अवॉइड केलं तर मृत्यू म्हणजे शून्यावर आणण्यात म्हणजे काही मोठी अवघड गोष्ट नाही. पण या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे आणि घाईघाईत नंबर जास्त करायचे म्हणून न करता व्यवस्थित जेवढ्या आपल्या पोस्ट ऑपरेटिव्ह घेऊ शकतो एवढ्याच कुत्र्यांचं जर ऑपरेशन झालं तर ते शक्य आहे. मला एक प्रश्न असेल की सदर जी जागा आहे ती मनपाने प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यात पिंजऱ्या सिस्टीममध्ये कुत्रे आणून ठेवले जातात, तर त्यांचं नेमकं रहिवास कसा असायला पाहिजे? म्हणजे आणून ठेवलेले जे डॉग आहेत ते कसे असायला पाहिजे, त्यांची जागा कशी असायला पाहिजे, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर आता आपण जी बाहेरची कुत्री पकडून आणतो त्यांना प्रत्येकाला वेगवेगळाच रहिवास पाहिजे, म्हणजे एकाला एक रूम, एकाला एक पिंजरा, दुसऱ्याला दुसरा पिंजरा, असं एकाच पिंजरा दोघं तिघं आपण ठेवू शकत नाही कारण ते अनोळखी आहेत, एकमेकाला मारा माऱ्या करतात, भांडतात. पण आणि त्यांचा रहिवास असा पाहिजे, पिंजरा खालची जी फ्लोअर आहे त्याचा त्याचा एकदम प्लेन पाहिजे, जेणेकरून कुत्रा आरामात बसू शकतो, झोपू शकतो, सगळी त्याची प्रक्रिया करू शकतो. आणि मल्टी स्टोरीड तर नकोच, का वरचा कुत्रा घाण करेल ती खाली पडेल त्याच्यातच तो राहणार, म्हणजे ती घाण सगळी होते आणि त्यातून इन्फेक्शन चान्सेस वाढतात. त्यामुळे रहिवास असाच पाहिजे, वर जरी ठेवला आहे तुम्ही एकावर एक ताल ठेवला आहे पण तो गळणारा नको, तो विष्ठा करेल ते खाली यायला नको आणि त्याच्या ह्याच्यात ते बसणं उठणं व्हायला नको त्यांचं, त्याच्याने इन्फेक्शन वाढू शकतं. त्यामुळे त्यांना मुबलक जागा पाहिजे, फिरता येईल त्यांना, बसता येईल, उठता येईल, पूर्ण चारी पायची अशी झोपता येईल अशी जागा त्यांना पाहिजे. आणि पिंजरा तर असा एकदम व्यवस्थित की बाबा खिळा आला आहे, बाहेर तार आला आहे, पत्रा तुटला आहे, फाटलेला आहे असं नको, अगदी प्लेन. कुत्रा मस्ती करणारच त्या याच्यामध्ये तर लागणार, फाटणार, हे करणार, त्या जखमा होणार, मग त्या जखमेला काळजी नाही घेतली गेली तर त्याच्यामुळे सुद्धा दगावू शकतात कारण ते लोखंड लागलेलं. आणि मला असं वाटतं कारण जर 5 दिवसानंतर त्याच पिंजऱ्यामध्ये दुसरा डॉग येत असेल तर त्याचं निर्जंतुकीकरण करणं पण तर तेवढं गरजेचं आहे ना? अतिशय महत्त्वाचं आहे. आज एक डॉग राहिला 5 दिवस, त्याला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असेल आणि दुसरा डॉग आपण टाकला तर त्या लगेच ते इन्फेक्शन, म्हणून त्या पिंजऱ्याचं निर्जंतुकीकरण किंवा ज्या ह्याच्यात आवासात राहवासात त्याला ठेवलं आहे तुम्ही कुत्र्याला ती जागा निर्जंतुक झालीच पाहिजे, त्यानंतरच दुसरा कुत्रा आला पाहिजे, हे तर अगदी महत्त्वाचं आहे.